वेलकम बॅक टू लोकमत सखी सो काही दिवसांपूर्वी ना मला खूप जास्त ॲक्ने येत होता मे बी हॉर्मोनल इश्यूजमुळे किंवा वातावरणात जे काही बदल होत आहेत त्यामुळे आणि मला ना सतत इन्स्टाग्रामवर ॲक्ने स्क्वॉडचे भरपूर ॲड्स दिसत होते म्हणून मी हा प्रोडक्ट ट्राय करायचा विचार केला आणि मी हा विकत घेतला आणि गेले अनेक दिवसांपासून मी हा वापरते म्हणूनच आज मी ॲक्ने स्क्वॉड ब्रेकआउट टर्मिनेटर स्पॉट करेक्टरचा रिव्ह्यू करणार आहे पर हा जो स्पॉट करेक्टर आहे ना ॲक्ने स्क्वॅडचा तो सायंटिफिकली प्रोवन देखील आहे यात ऍसिड देखील आहे आणि तुम्ही बघू शकता की ही अशी एक ट्यूब येते जी ट्वेंटी ग्रॅम्सची आहे पण तुम्हाला माहिती आहे का ह्याची प्राइसिंग किती आहे सेवन नाईन्टी नाईन रुपीज म्हणजे अगदी आठशे रुपयाची ही एवढीशी ट्यूब आहे ट्वेंटी ग्रॅम्सची पण तुम्हाला माहिती आहे का जेव्हा मी हे इनिशियली यूज करायला स्टार्ट केलं होतं तेव्हा मला काही लगेच ह्याचे रिझल्ट जसे हे सांगतात की एक दिवसात ॲक्ने गायब होतो असं मला काहीच जाणवलं नाही इव्हेन्च्युली मी कन्सिस्टंट होती त्यामुळेच मला त्याचे रिझल्ट पण हे जे ब्रेकआउट टर्मिनेटर स्पॉट करेक्टर आहे ते तुम्हाला कधी वापरायचे नॉर्मल क्लीन स्किनवर अजिबात नका वापरू तेव्हा वापरा जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल ब्रेकआउट दिसतील तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला क्रीम किंवा सिरम सारखं हे अजिबात अप्लाय करायचं नाहीये तुम्ही बघू शकता की ह्याला टिप आहे ते एक्झॅक्टली तुमचे जे ब्रेकआउट्स होतात त्या टिपवर तुम्हाला हे असं फक्त त्या ब्रेकआउटवर एक नो एक पंप करायचं आहे सो so, इव्हेंच्युली जिथे तुम्हाला ब्रेकआउट्स असतील किंवा नवीन ॲक्ने येत येताना दिसत असेल तेव्हाच एक्झॅक्टली तुम्हाला हे ॲक्ने स्पॉट करेक्टर त्याच्यावर अप्लाय करायचं आहे एकदा सकाळी आणि एकदा रात्री असं दोन टाईम तुम्हाला हे ॲक्ने करेक्टर आहे ते अप्लाय करायचं आहे जसं हे क्लेम करतात ना की एका दिवसात ॲक्ने निघूनच जातो तसं काहीही नाही आहे दोन तीन दिवस तरी नक्कीच लागतात तुम्हाला कन्सिस सिस्टन्सी तुमची ठेवावीच लागते सो so, हा माझा रिव्ह्यू आहे अॅक्ने स्क्वॉडच्या या ब्रेकआउट टर्मिनेटर स्पॉट करेक्टर विषयी सो so, तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला आहे हे सुद्धा आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून तुम्हाला कोणते असे रिव्ह्यूज प्रॉडक्ट रिव्ह्यूज बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी